आरोग्य यंत्रणेच्या संवेदनाशून्य प्रवृत्तीमुळे नंदुरबारमधल्या रविताला कायमचं अपंगत्व आले. सध्या ती मृत्यूशी झुंज देते. काही सामाजिक कार्यकर्ते आणि धुळ्यातील डॉक्टरांच्या आर्थिक मदतीतून तिच्यावर सध्या मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये खोडक्या रोषमाळपाडा इथं राहणारी ही आहे रविता वळवी. आरोग्य यंत्रणेच्या संवेदनाशून्य प्रवृत्तीमुळे तिला कायमचं अपंगत्व आलंय. सरकारच्या आरोग्य विभागाच्या अक्षम्य उदासीनतेमुळे रविता फक्त अपंगत झालेली नाही तर ती या घडीला मरणाच्या दारात उभी आहे. तीन चार ठिकाणा फिरी ना, चार जागे ते काय नाही लसून नाको होता ना, तेही लस जा तेही लस जा कोता कोडलो कोणार ते काय फिरतात ते हेम ना ये रोत उचलीत फाश तेही मिच्य तेही रोत खो मिच्य को इंटला ते सोला आहे ना आगो जा खो. रविताला पडल्याबरोबरच धुळ्यात आणलं असतं तर ती पुन्हा तिच्या पायावर उभी राहू शकली असती. तिच्या बरगड्या आणि पाठीचा मणका कायमचा निकामी झालाय. कमरेखालच्या सर्व संवेदना संपल्या. ती आता फक्त श्वास सुरू असलेले आणि वेदनांनी तुडुंब भरलेले शरीर घेऊन जिवंत आहे. जिल्हा रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असल्यामुळे रविताला वेळेवर ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. डॉक्टरांचे प्रयत्नच आता रविताला वाचवू शकतात. अन्यथा येत्या काही दिवसात ती या जगाचा निरोप घेईल अशी तिची स्थिती आहे. त्यात दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला आणि केव्हा होणार? प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार.